भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या विविध आघाडी मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, गुजरात राज्याचे प्रभारी, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अशोक नेते, खासदार पूनम महाजन यांच्यासह देशभरातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.